भाषेत कुठल्याही शिका पण आपली मातृभाषा आपल्याला माहीत हवी आपल्या मातृभाषेविषयी आपल्याला प्रेम अभिमान हवा शिक्षकांविषयी सुद्धा मला खरंतर थोडासा काय म्हणूया प्रॉब्लेम नाही म्हणता येणार पण थोडंसं मी स्वतः ज्या वेळेला एम ए केलं मला शिकवणारे शिक्षकच मुळात ज्ञानी नव्हते सो so, आता माझा मुलगा शाळेमध्ये इंग्रजी शिकतो मग मी काय त्याला शिकवणं गरजेचं आहे मराठी ते मी घरी शिकवते आणि आज मला त्याच्या शाळेमध्ये सांगतात की अहो त्याचं मराठी म्हणजे हा परवाच झालेला किस्सा आहे म्हणून सांगते की त्याच्या मित्राने कोणीतरी त्याला सांगितलं की तुझं मराठी टीचरच्या लेवलचं आहे नमस्कार मी रसिका शिंदे मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत आज मराठी भाषा गौरवतीने आणि याच निमित्ताने आज आपण अभिनेत्री दिग्दर्शिका निर्माती अशा विविध गुण जिच्या अंगी आहेत अशा मधुरा वेलणकरीच्याशी गप्पा मारणार आहोत निमित्त आहे ते म्हणजे मधुरव बोरू ते ब्लॉक हा एक आगळा वेगळा नाट्यविष्कार खरं तर तिने सुरू केला तर तोच तिचा नाट्यविष्कार काय होता अशा त्या एकूण सगळ्या गप्पा आपण मारणार आहोत तर सगळ्यात ता आधी ताई तुझं खूप खूप स्वागत मुंबईत रुण भारतमध्ये धन्यवाद माझा पहिलाच प्रश्न की मधुरव बोरुते ब्लॉग मुळात ती संकल्पना सुचली कशी कारण मराठी भाषेचा संपूर्ण इतिहास तो ह्याच्यातून मांडलाय की जो सगळ्यांना कळेल आणि म्हणजे बऱ्याचदा की आपण वाचतो पण त्याहून पलीकडे जेव्हा आपण ते बघतो ते सादरीकरण बघतो तर समजायला जास्त सोपं पडतं ती संकल्पना कुठून सुचली आणि ते जे मधुरव ते ब्लॉग आहे हे नाव कसं आलं <laughs> सगळ्यात आधी जागतिक मराठी दिवसाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि खरं सांगू का आता मी मराठी माध्यमात शिकलेली मुलगी त्यामुळे मराठी वाचण्याची मराठी ऐकण्याची सवय आहे त्यात त्या मराठी नाटक सिनेमात काम केल्यामुळे सतत मराठीशी कायम संबंध येतो आणि मधुरव हे खरं तर मी लिहिलेलं एक पुस्तक आणि मी एका पेपरमध्ये दर म्हणजे पाक्षिक लिहायचे आणि त्याच्या त्या, त्या सदराचं नाव होतं मधुर okay. आणि त्याच नावाने मग एवढा ऐवज तयार झाला की मी पुस्तक काढलं hmm. पुस्तक आलं आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन आल्यानंतर आता लॉकडाऊनमध्ये प्रत्येकजण काहीतरी करत oh. होतं कर्मणुकीसाठी तर मी म्हटलं आता मी पण काहीतरी करू का असं माझ्या डोक्यात होतं आणि तेव्हा अभिजितने मला ही एक कल्पना दिली की आ, जे आपले जुने नावाजलेले लेखक लेखिका आहेत त्यांचं लिखाण खूप कलाकार वाचतायत सादर करतायत पण आपण किती दिवस त्यांच्यामध्ये अडकून राहणार म्हणजे ती माणसं थोर आहेत त्यांचं साहित्य वाचलं पाहिजे पण आपण त्यांचाच उदो उदो इतका करतो की आपण नवीन पिढीला कधी प्राधान्य देणार नवीन लिहिणार नवीन पुलं कधी घडणार नवीन शिरवाडकर कधी घडणार तर थोडंसं प्रोत्साहन द्यायला पाहिजे त्यांना दिशा दाखवली पाहिजे या दृष्टीने काही करता येईल का आणि मला खूप खरं तर हे आवडलं कारण मी आता गेले अनेक वर्ष कार्यक्रम कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करते आहे वाचते आहे तर खरंच एक एक फळी आहे त्या फळीतले लेखक जे आहेत जे आपल्या जवळचे आहेत थोडेसे त्यांचं लिखाण खूप वेळा सादर केलं केलं गेलंय पण आता नवीन काहीतरी करायला हवं या अनुषंगाने आम्ही मधुरव ऑनलाईन कार्यक्रम सुरू केला आणि त्यामध्ये खूप जे तथाकथित लेखक नाही आहेत पण लिखाणातून व्यक्त होतात अशा अनेक जवळजवळ पाचशे जणांनी मला लिखाण पाठवलं त्यावेळेला आणि त्यातल्या शंभर जणांचं लिखाण मी सादर केलं ऑनलाईन मी त्यांनाही घेऊन यायचे त्यांनाही थोडंसं व्यासपीठ मिळायचं निमित्ताने आणि कुठल्याही कलाकाराची किंवा लेखकाची म्हणजे आपण लेखकाची इच्छा असते की आपलं साहित्य आपण काही जे लिहिलं असेल ते छापून यावं हो। आणि म्हणून आतिश बाजी नावाचा एक अंक मी छापला ज्यात या शंभर जणांचं लिखाण होतं आणि खरं तर या सगळ्या उपक्रमाला कोविड योद्धा हा पुरस्कार सुद्धा राज्यपालांनी दिला कारण त्या काळामध्ये खूप कठीण काळ होता सगळ्यांसाठी पण कुठेतरी सगळेजण व्यक्त व्हायला लागले आणि त्यातनं त्या सगळ्या दुःखातून बाहेर पडायला त्यांना मदत झाली तर म्हणून या कार्यक्रमाची कार्यक्रमाचा असा सुद्धा एक पैलू निर्माण झाला हे आमच्या आधी ध्यानीमानी नव्हतं पण झाला आणि मग त्याचे मी दोन सीझन केले आणि मग सगळेजण विचारायला लागले आता तिसरा सीझन कधी तर मी म्हटलं की वेळ करो की आपल्याला तिसरा सीझन ऑनलाईन करायची वेळ नाही आहे <laughs> त्यामुळे मग काहीतरी मग आपण ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन करूया सगळ्यांनी मिळून करूया असं तेव्हा काहीतरी आपलं मी बोलून गेले आणि लॉकडाऊनमध्ये मी एम ए केलं मराठीमध्ये कारण मला असं वाटलं की वेळ कारणी लावा आणि खरं तर एका विषयामध्ये मला पी एच डी करण्याची इच्छा आहे पण मी फक्त ग्रॅज्युएट होते आणि डबल ग्रॅज्युएशन कंपल्सरी असतं मग कशात करावं तर मराठी हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे म्हणून मी म्हटलं की मराठीमध्ये करूया आणि मराठीमध्ये मी एम ए केलं आणि माझ्या असं लक्षात आलं की मी पंचवीस वर्ष मराठी इंडस्ट्रीत काम करते आहे मराठी माध्यमात शिकले तरी मला कितीतरी गोष्टी माहीत नाही आहेत आणि अनेकदा त्या पाठ्यपुस्तकात असतात कारण संशोधन करून त्याचे धडे तयार करतात आणि ते पाठ्यपुस्तकात असतात ते आपल्याला इतरत्र कुठे बाहेर वाचायला नाही मिळत खूप जे जाणकार किंवा पुस्तकी किडा असतात किंवा त्यांना कुठेतरी ते ऐकलेलं असतं माहिती असतं पण माझ्या असं लक्षात आलं का नाही माहिती आहे आपल्यासारख्या मंडळींना आणि जर हे आपल्याला माहितीच नसेल तर आपल्याला त्याविषयी अभिमान कसा वाटेल बरोबर मग माझ्या असं लक्षात आलं की हा जो ऑनलाईन नंतर जो सीझन ऐवजी एक ऑफलाईन काहीतरी करायचं होतं आणि हे असं साहित्य जे लोकांपर्यंत पोचलं तर खरंच मजा येईल अशा पद ह्याचा मेळ काय घालता येईल आणि डॉक्टर समीरा आ, गुजर जोशी ही माझी खूप म्हणजे खूप जुनी मैत्रीण रादर मी जेव्हा मराठीमध्ये एम ए केलं तेव्हा तिने मला खूप गाईडसुद्धा केलं म्हणजे डबल ग्रॅज्युएशनसाठी काय प्रोसेस असते तेही आणि ऍक्च्युली जे विषय होते तेही तिने मला समजावले त्यामुळे आमचं एक छान ट्युनिंग होतं आणि मी तिला म्हटलं हे समीरा गेलं पाहिजे ग लोकांपर्यंत काय करूया मला खूप असं वाटतं की हे पोहोचलं पाहिजे आणि मग आमच्या दोघींच्या संकल्पनेतून असं आलं की हे आपण नाट्य नृत्य संगीताच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करूया आणि त्यामुळे आमची एक गोष्ट ठरली होती की काय घ्यायचं नाही Hmm. म्हणजे आधुनिक काळ जो आपण म्हणतो आत्ताचा जो काळ आहे गेले एक साठ सत्तर वर्ष ह्यातलं hmm. फारसं लिखाण आम्ही घेतलेलं नाही त्याचा उल्लेख आहे पण ते घेतलेलं नाही पण अगदी सातवाहनांच्या राज्यापासून मराठी कशी आली कशी hmm. लढली कशी श्रीमंत झाली कशी आपल्यापर्यंत पोहोचली ही जी स्थित्यंतर आहेत खरं तर हा विषय व्याख्यानाचा आहे व्याख्याना hmm. पण व्याख्यान देऊन ते कितपत लक्षात राहील आणि मुळात मी थिएटर बॅकग्राऊंडमधली असल्यामुळे आणि मुलांना शिकवत असल्यामुळे मला असं वाटलं की ते जर आपण करमणुकीच्या माध्यमातून रंजक पद्धतीने दाखवलं तर ते जास्त इथे आणि इथे पोहोचेल आणि म्हणून यातनं ह्याची सुरुवात झाली आणि मग आ, दोन तासात ते बसवणं हा आमच्यासाठी मोठा टास्क होता कारण खूप आहे जास्त त्यामुळे तो सगळ्यात मोठा टास्क होता पण मी म्हटलं तसं आमचं हे ठरलं होतं की काय घ्यायचं नाही सो आम्ही असे टप्पे आधी फायनल केले की आपण इथून सुरू करून आपल्याला इथे यायचंय आणि मग काय नाव हो, काय नाव हो। तर खूप जण म्हणाले की आता ते मधुरवशी इतकं हे झालंय की ऑनलाईन मधुरवमुळे मुळे तर मधुरव प्रस्तुत मधुरव प्रकाशित असं काहीतरी करूया आणि मग तेव्हा समीराच्याच डोक्यात आलं की आपण हे जे टप्पे मांडले ते खरं तर बोरूपासून पासून ब्लॉग पर्यंत आपण मग तिथून ते मग मधुरावचा बोरू ते ब्लॉग असा nice. कार्यक्रम असं आमचं ते नाव ठरलं बरं <laughs> तू म्हणालीस की ह्या तुम्ही स्थित्यंतर मराठी भाषेचे दाखवले तर बऱ्याचदा आता असं झालंय की मराठीतले काही शब्द असतील तर ते अलीकडे प... काय होतं की आपण मराठीत मी काहीतरी तुला सांगितलं एखादा शब्द पटकन कळतोय पण तोच इंग्लिशमध्ये सांगितला तर, तर तो, तो, तो पटकन कळतो तर हे जे लोकांचं भाषेविषयीची आकलन असेल आणि ही बदलती परिस्थिती आहे तर त्याबद्दल एक तुला काय वाटतं मला अगदी खरं सांगू का मला असं वाटतं म्हणजे माझ्या बाबतीमध्ये मी सांगू शकते की माझं मराठी उत्तम आहे पण उत्तम आहे पण खूप अजून चांगलं होऊ शकतं कारण त्या मनाने मला वाचनाची गोडी खूप उशिरा लागली मी लहानपणी खूप पुस्तकं नाही वाचलेली मला हळूहळू मोठं झाल्यावर कोणीतरी हे वाचलं मग वाचून बघूया अशी मला वाचनाची गोडी लागलेली त्यामुळे माझीही खूप पुस्तकं अजून खूप हे वाचायचं राहिलेलं आहे आणि अर्थात एका जन्मामध्ये तुम्ही सगळी पुस्तकं वाचूही शकत नाही पण जेवढं वाचणं शक्य आहे त्याच्यापेक्षाही मी थोडं कमी वाचलं असं मला वाटतं आणि मराठीविषयी मला आस्था आहे प्रेम आहे पण मराठी माध्यमात शिकल्यामुळे आणि इंग्रजी आयुष्यात खूप उशिरा आल्यामुळे मी ज्या क्षेत्रात काम करते तिथे मराठी विभागात माझं काही अडलं नाही पण बाहेर ज्या वेळेला तुम्ही काम करायला जाता त्यावेळेला इतर भाषाही महत्वाच्या ठरतात इंग्रजी असेल हिंदी असेल त्या महत्वाच्या ठरतात आणि त्यामध्ये प्रभुत्व नसल्यामुळे तुमच्या अभिनयातले गुण जरी उत्तम असले तरी तुम्हाला तिथे वावर जो असतो त्या वावरामध्ये तुम्हाला एक आत्मविश्वास नसतो आणि म्हणून तुम्हाला कदाचित कलाकार म्हणून मिळणारं काम मिळत नाही त्यामुळे मला असं वाटतं की आपण या जगामध्ये ज्या राहतो आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हिंदी इंग्रजी किंवा इतरही अनेक भाषा आहेत या शिकायला हव्यात आपल्याला माहीत हव्यात त्याच्यावर अगदी प्रभुत्व वा मिळायला पाहिजे असं नाही पण निदान आपल्याला विश्वासाने त्या भाषा ऐकणं आणि बोलणं आल हे आलं पाहिजे जर त्या क्षेत्रात तुम्ही पर्टिक्युलरली काम करत असाल आता इंग्रजी कॉर्पोरेटमध्ये असेल तर तुम्हाला इंग्रजी यायला हवं उत्तम कारण तो फक्त माझा अभिमान माझी भाषा माझा बाणा असा प्रश्न नसतो आणि या संदर्भात खरं तर शिरवाडकरांचा म्हणजे त्यांच्या नावानेच आपण हा दिवस साजरा करतो तर त्यांचंच म्हणणं आहे की भाषा एकमेकींचा हात धरून मोठी होते कुठलीही भाषा कमी जास्त नसते आणि भाषा प्रवाही असते अशी साचीव नसते त्यामुळे ती एकमेकींचा हात धरून पुढे जात असते त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या भाषाही आल्या पाहिजेत त्या भाषेतले शब्द या भाषेत येणार आहेत आपल्या भाषेतले शब्द त्या भाषेत जातील सो so, ह्याच्यामध्ये स्थित्यंतर होत राहणार बोलीभाषा बदलत राहणार त्याच्यामध्ये अनेक शब्दांची भर पडणार आहे अनेक शब्द बदलणार आहेत पण या कुठल्याही भाषा आहेत म्हणजे त्यांनी सांगितलेले ओळ फार छान आहे की ही जी ज्ञानाची कवाड आहेत ती उघडी केली आपल्याला इंग्रजी भाषेने mm. इंग्रजी भाषा आपल्याकडे आधुनिक विद्या घेऊन आली mm. त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टींशी ओळख झाली पण ही कवाड कुठे असतात घराच्या भिंतींवर असतात mm. म्हणजे तुम्ही खिडकीतनं बाहेर बघा नवीन भाषांचं आकलन करा पण ह्या सगळ्या गोष्टी खिडकीतनं बाहेर आहेत मुळात आधी घर आहे तर घराच्या भिंती आपल्या किती मजबूत आहेत त्यामुळे मराठी आधी मजबूत करणं हेही महत्त्वाचं आहे सो माझा स्वतःचा मुलगा इंग्रजी माध्यमात जातो पण तो उत्तम मराठी बोलतो कारण मी त्याला इथे मराठी वाचायला लावते जेव्हा त्याला वाचता येत नव्हतं तेव्हा मी गोष्टी वाचून दाखवत होते किंवा मी त्याच्याकडनं सकाळी श्लोक म्हणून घेते सो भाषेत कुठल्याही शिका पण आपली मातृभाषा आपल्याला माहीत हवी आपल्या मातृभाषेविषयी आपल्याला प्रेम अभिमान हवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे घरामध्येही संस्कार लावता येतात ना इंग्रजी ही, ही सुद्धा आज काळाची निकड आहे हो ती व्यवहाराची भाषा आहे ती सुद्धा यायला हवी सो आता माझा मुलगा शाळेमध्ये इंग्रजी शिकतो मग मी काय त्याला शिकवणं गरजेचं आहे मराठी ते मी घरी शिकवते आणि आज मला त्याच्या शाळेमध्ये सांगतात की अहो त्याचं मराठी म्हणजे हा परवाच झालेला किस्सा आहे म्हणून सांगते की त्याच्या मित्राने कोणीतरी त्याला सांगितलं की तुझं मराठी टीचरच्या लेवलचं <laughs> आहे म्हणजे थोडक्यात आजूबाजूपेक्षा तुझं मराठी चांगलं आहे आणि मी खूप लहानपणापासून असं त्याला सुधारायचं आहे म्हणजे आई आपण तिथे गेलेलो ना तर मी नेहमीच गेलेलो नाही गेलो होतो तर मी लहानपणी अगदी तीन चार वर्षा वर्षाचा असल्यापासून त्याला गेलेलो नाही काय म्हणायचं गेलो होतो असं तो सुरुवातीला म्हणायचं पण आता तो आपसुक म्हणतो गेलो होतो सो so, मला असं नेहमी वाटतं की मराठीचा बाणा हा कुठे किती कसा असावा हे महत्वाचं आहे तो भांडणाचा विषय होऊ नये तो फक्त गर्वाचा आणि अभिमानाचा विषय होऊ नये तर तो कौतुकाचाही विषय व्हायला पाहिजे तो अपरिहार्यतेचाही विषय असला पाहिजे की माझ्या भाषेविषयी मला माहिती आहे माझ्या स कारण भाषा ही तुम्हाला संस्कृती शिकवते संस्कृती घेऊन येते त्यामुळे तुमची जी भाषा आहे ती तुम्हाला तुमची संस्कृती शिकवत असते तर त्यासाठी तुम्हाला भाषा आलीच पाहिजे पण म्हणजे इतर भाषांचा द्वेष असला पाहिजे असं नाही इतर भाषा उलट जेवढ्या भाषा तुम्हाला जास्त माहिती असतील तेवढा ज्ञानाचा भर ज्ञानाची भर होते तुमच्या आयुष्यामध्ये तर ते असायलाच पाहिजे असं मला वाटतं मला एक्झॅक्टली तेच विचारायचं होतं की तू म्हणालीस की मुलाचं उदाहरण दिलंस की तो जरी इंग्रजी माध्यमात असला तरी मराठी त्याचं उत्तम आहे तर बऱ्याचदा असंच होतं की शाळेमध्ये मराठी विषय म्हणजे मी मी मराठी आहे माझी मातृभाषा मराठी म्हणून शाळेमध्ये मराठी हा विषय फार गांभीर्याने घेतला जात नाही अलीकडच्या काळामध्ये तर एक पालक म्हणून तू त्यांना काय सांगू इच्छित आणि या सगळ्याकडे गांभीर्याने बघितलं कितपत गांभीर्याने बघितलं गेलं पाहिजे दुर्दैवाने मराठी शाळा कमी होत आहेत आणि हे दुर्दैवच आहे आणि महाराष्ट्रात तरी मराठी शाळा असल्याच पाहिजेत प्रत्येक विभागामध्ये त्यांना आपापल्या भाषेचं भयंकर अभिमान आहे आणि तुम्ही कुठेही साऊथला जा अगदी गुजरात मध्ये जा किंवा इथे येऊन गुजराती माणसं माणसांची मराठी गुजराती बोलतात पण की साऊथची लोक तिथे गेल्यानंतर ते पहिलं प्राधान्य त्यांच्या भाषेलाच येतात पण इथे बऱ्याचदा असं होतं की आपण मराठी आपल्या तोंडातून पहिलं हिंदी निघतं मग जेव्हा कळतं अच्छा हा माणूस मराठी आहे तर मग मराठी निघतं तर नाही आणि असे मी म्हंटल तसं की आता मुंबई घ्या मुंबई हे महाराष्ट्राची राजधानी आहे इथे खूप उलाढाली होतात त्यामुळे इथे भाषांची सगळी रेलचेल आहे हे मान्य आहे पण मी असं नाही म्हणत की गुजराती माणसाने येऊन मायाशी अस्खलित मराठी बोलावं पण मराठी माणसाने तरी बोलायला हरकत नाही आणि मराठी माणसाच्या पुढच्या पिढीला मराठी येण्यासाठी मराठी शाळांची गरज आहे पण नुसतं मराठीत शिका असं म्हणून चालणार नाही का शिका जर आजूबाजूला सगळे इंग्रजीत बोलून खूप स्टाईलमध्ये वावरतायत त्यांना कामं मिळत आहेत त्यांना विश्वास येतोय तर मराठी माणसांना लाज वाटते सांगायला की मी मराठी आहे ही लाज का वाटायला नाही पाहिजे कारण मुळात मराठी भाषा किती समृद्ध आहे श्रीमंत आहे ह्याची त्यांना ओळख करून द्या आणि त्याचबरोबर इतरही भाषा त्यांना शिकू दे म्हणजे मी म्हणते की खोटा नुसता आविर्भाव नको प्रेमाचा आणि अभिमानाचा आम्हाला अभिमान आहे मी मराठी माना आहे अरे पण काय करताय तुम्ही मराठीसाठी किंवा मराठी तुम्ही घरामध्ये किती जणं चांगली मराठी बोलतात किती जणं चांगलं वाचतात किती करेक्ट करतात खूप अशा खरं तर खूप असे मुद्दे आहेत त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही इतर भाषा शिका पण मराठीला प्राधान्य देणं ही आपली गरज आहे आणि मराठी शिक्षकांविषयीसुद्धा मला खरं तर थोडासा काय म्हणूया प्रॉब्लेम नाही म्हणता येणार पण थोडंसं मी स्वतः ज्या वेळेला एम ए केलं मला शिकवणारे शिक्षकच मुळात ज्ञानी नव्हते आम्हाला एखादा प्रश्न पडल्यानंतर त्यांना उत्तर देता येत नव्हतं hmm. तर मराठी शिक्षकांची पण ही परिस्थिती आहे तर ती त्यांच्याकडे जाऊन कसं मराठी शिकणार सो so, मला पूर्णत असं वाटतं की याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत एक तर शैक्षणिक विभागाच्या दृष्टीने चांगलं मराठी शिकलं जावं चांगली भाषा शिकली जावी या दृष्टीने काय गोष्टींचा अवलंब केलेला आहे कोण शिक्षक आहेत किती पद किती प्रमाणात कशा पद्धतीने आपण मराठी शिकवतो आणि त्याच्यासाठी आपण किती पुढे संधी उपलब्ध करून देतो काय पगार देतो आपण म्हणजे कोणीतरी आपलं काही येत नाही आहे म्हणून मराठी येत आहे आपली भाषा आहे म्हणून शिक्षक होणारी सुद्धा अनेक माणसं आहेत मग त्यांच्या हाताखाली गोडी कशी लागेल मराठीची त्यामुळे उत्तम शिक्षक तयार करणं ही काळाची जास्त गरज आहे असं मला वाटतं आणि जी नवीन पिढी आहे त्यांना आपल्या भाषेची श्रीमंती दाखवणं जेणेकरून त्यांना काहीतरी कुतूहल निर्माण होईल आपल्या भाषेविषयी नुसतं माझ्या घरात जी भाषा बोलतो ते कशीही मी बोलत असेल तरी ती मराठी आहे एवढंच इतकंच मर्यादित आहे सध्या तर ती जी गोडी त्याची श्रीमंती जाणून घेणं आहे त्यासाठी नवीन पिढीला अशा काही गोष्टी रूपातनं सांगायला पाहिजे म्हणजे कदाचित मधुरव पाहिल्यावर मला खूप जण सांगतात की आधी ही मुलां लहान मुलांना दाखवा हा कार्यक्रम त्यांना गोडी निर्माण होऊ दे कळेल की आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्तम शिक्षक तयार करणं आणि यासाठी जी जाणकार आहेत जी ज्ञानी माणसं आहेत त्यांनी खरंच म्हणजे मला असं वाटतं की शिबिरं घ्यायला पाहिजेत शिक्षकांसाठी काही गोष्टी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आणि त्यांचं ट्रेनिंग घ्यायला पाहिजे <laughs> मला खरंच असं वाटतं की मराठीची गोडी लागण्यासाठी उत्तम शिक्षक पण असणं महत्त्वाचं असतं कारण नशिबाने मी अशा शाळेमध्ये होते की मला उत्तम मराठीचे शिक्षक मिळाले आणि त्यामुळे ती गोडी हळूहळू निर्माण झाली पण आताच्या पिढींना फक्त पेपर सोडवून एवढे मार्क मिळाले एवढं मराठी येतं असं नाही चालणार आपल्याला म्हणजे मी म्हटलं तसं की मी एम ए करताना मला चांगले शिक्षक नाही मिळाले तर मला अजून पुढे जाऊन शिकायचं वाटेल का कदाचित दहापैकी पाच जणांना वाटेल पाच जणांना नाही वाटणार तर चांगले शिक्षक घडवणं आणि नवीन पिढीच्या मनामध्ये आपल्या भाषेची गोडी निर्माण करणं हे दोन आपले महत्त्वाचे महत्वाची ध्येय असली पाहिजेत आणि त्या दृष्टीने सरकार म्हणा संस्था म्हणा किंवा अगदी घरोघरीसुद्धा छोट्या प्रमाणात काम केलं गेलं पाहिजे कृतिशील ॲक्शन एक, म्हणजे म्हणतो ना आपण ॲक्शन घेतली पाहिजे कृतिशील काहीतरी घडलं पाहिजे बरं तू म्हणतेस असं बरोबर की नव्या पिढीला कळलं पाहिजे तर आपल्या लहानपणी माहिती आहे ते शेपटीवाल्या प्राण्यांची भरली मोठी सभा किंवा ससा तो ससा अशी जी बालगीतं किंवा बडबड गीतं होती त्याच्यातून पण मुलांना मराठी भाषा आपली संस्कृती ही समजत होती आप, आपल्या पिढीला ती कळली पण आत्ताची पिढीला सगळं माहितीच नाही आहे तर कसे की कॉन्टेंट त्यांच्याकडून पण खूप कंझ्युम केला जातो तर मग अशा पद्धतीची गाणी बडबड गीतं किंवा ती अजूनही जास्त निर्माण व्हावी यासाठी एक कलाकार म्हणून आणि एक डिरेक्टर म्हणून तुला काय वाटतं नाही नक्कीच म्हणजे आमच्या लहानपणी चॉकलेटचा बंगला ही एक मस्त कॅसेट आमच्यासाठी खूप पर्वणी होती ती हो। पण चॉकलेटच्या बंगल्यानंतर कित्येक वर्ष अशी गाणीच नव्हती मग आत्ता अलीकडे मला वाटतं संदीप सलीलचं जे अगोबाई ढगोबाई आणि ती जी आली ती जरा मुलांची गाणी पुन्हा आली पण मधला बराचसा काळ आपल्याकडे काही घडत नव्हतं त्यामुळे नक्कीच सांस्कृतिक ज्या गोष्टी आहेत कला विभागातल्या ज्या गोष्टी आहेत त्यानिमित्ताने मुलांमध्ये ही गोडी किंवा ही आवड किंवा या भाषेविषयी ज्या गोष्टी पोहोचू शकतात म्हणजे मला आठवते माझी आजी आज लेखिका होती तर शाळेमध्ये माईकवरनं कार्यक्रम असतात आज काय टिळक जयंती आहे गांधी जयंती आहे तर काहीतरी कार्यक्रम माईकवरनं होतात अख्ख्या तर अनेक शाळांमध्ये कळायचं नाही काय शिकवायचंय किंवा काय कार्यक्रम घ्यायचा तर माझ्या आजीने एक पुस्तक तयार केलं होतं की कुठल्या दिवशी काय निमित्त आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही काय कार्यक्रम करावा शाळेत की जेणेकरून मुलांना त्यांची बेसिक माहिती होईल आणि ती करमणुकीच्या माध्यमातून होईल किंवा माझ्या आईने असा एक प्रकार केला होता की एकाच शाळेमध्ये शेजारचे दोन वर्ग एका वर्गाला नियमित पद्धतीने शिकवलं आणि एका वर्गाला नाट्य पद्धतीतून शिकवलं आणि सहा महिन्यानंतर त्यांचा रिझल्ट बघितला तर नाट्यपद्धतीने शिकवलेली जी मंडळी होती मुलं होती त्यांचं आकलन जास्त झालं होतं म्हणजे तुम्ही शिकवताना सुद्धा काही पद्धतींचा वापर करू शकता म्हणून मी म्हटलं ना की शिक्षक शिक्षकांचं ट्रेनिंग हेही महत्वाचं आहे तर मला वाटतं की अशा ज्या काही योजना आहेत ना असं काहीतरी करायला पाहिजे शिबिरं घ्यायला पाहिजेत आता मी जेव्हा शिबिर घेते मराठीतून त्यावेळेला मराठी नाटक बसवते त्यांना मराठी उच्चार शिकवते तर आणि ते हसत खेळत शिकतात कारण मुलं कोरीपाटी असतात हो। त्यामुळे त्यांना तुम्ही जे द्याल ते घ्यायला तयार असतात आपणच अनेकदा म्हणतो की हे नाही रे त्याला आवडणार मग त्याला थोडा वेळ टी व्ही लावून द्या मग थोडा वेळ त्याला हे करून द्या तर आत्ता माझा मुलगा मराठी इंग्लिश मिडीयम मध्ये असल्यामुळे त्याला मराठी उशिरा सुरू झालं तर आता तो वाचायला लागलाय तर मी छोट्या छोटी म्हणजे अगदी जी एनची पुस्तकं आहेत किंवा ती आणली आहेत आणि त्याला सांगितलं की रोज वाचायची पाच पाच लाईन्स वाचायच्या रोज आणि पहिल्यांदा वाचताना त्याला कठीण जातं hmm. मग ते वाचावंसं वाटत नाही मग मी त्याला म्हटलं जेव्हा तुला एकदा न चुकता पूर्ण वाचता येईल ना तोपर्यंत आपण वाचू hmm. मग ते तीन चार वेळा वाचल्यानंतर त्याला पाचव्या वेळेला पूर्ण ओळ वाचता आली तर त्याचा त्यालाच आनंद झाला आणि मग म्हणाला मी अजून दोन वेळा म्हणू सो so, अशा पद्धतीने कुठेतरी ते आपण पेरायला हवं असं मला वाटतं आणि त्याच्यामध्ये म्हणून म्हटलं की नाट्य संगीत आ, या गोष्टींनी खूप भर पडू शकते ह्याचा विचार केला गेला पाहिजे आणि मी माझ्या शिबिरामध्ये करण्याचा प्रयत्न करते पण मला सुद्धा म्हणजे आता मला खरंच माधुरी यांनी खूप खूप काम केलं आहे मराठीसाठी मराठी भाषेसाठी खूप पुस्तकं मुलांसाठी लिहिलेली आहेत तर त्यांचं लिहावे नैटके नावाचा एक संग्रह आहे चार मे खंड आहे चार पुस्तकांचा तो फारसा मिळत नाही सुदैवाने माझ्याकडे तो आहे इथे पण इतकं सुंदर लिहिलं आहे त्यांनी आणि अगदी मैत्रिणीशी बोलल्यासारखं मित्राशी बोलल्यासारखं लिहिलं आहे की हे बघ हे वाचल्यावर तू हे कर अशा भाषेत लिहिलेलं आहे त्यामुळे हे मुलांना म्हणजे मी म्हटलं तसं की आवड निर्माण केली गेली पाहिजे कर्तव्य आहे तुला मराठी आलंच पाहिजे मराठी ही आपली मातृभाषा आहे असं सांगून नाही होणार तेव्हा जेव्हा त्यांच्या मनात त्याच्याविषयी कुतूहल गोडी निर्माण होईल ते स्वतःहून जाऊन शोधतील गोष्टी आणि एकदा ती सवय लागली की ती आयुष्यभर राहील त्यामुळे ती सवय लहानपणी पेरायला पाहिजे आणि म्हणून उत्तम शिक्षक आणि नवीन घडणारी पिढी त्यांचा आपण घातला पाहिजे आणि त्यासाठी कला माध्यमाचा उपयोग नक्की केला गेला, गेला पाहिजे एक्झॅक्टली तू, exactly, तू की कला माध्यमाचा उपयोग पण आता मराठी मालिका असतील नाटक असेल मराठीची जी काही मोडतोड होते म्हणजे आपल्या हा सोयीनुसार फॉर एक्झाम्पल जरी कोकणी सिरियल असेल तर मालवणी असेल तर ती मालवणी मालवणी नाही वाटत म्हणजे बऱ्याच स्वतः जे मालवणी असतात त्यांचं पण असं ही नाहीये ती भाषा तर मग त्याकडे तू कसं पाहतेस आणि काय बदल व्हायला हवा <laughs> बापरे हा भारत मला मालिकांविषयी खरंच नाही फार भाष्य करायचं या बाबतीत कारण ज्या पद्धतीने मालिकांचं चित्रीकरण केलं जातं कलाकारांनाही वेळ नाही मिळत किंवा स्क्रिप्ट लिहिणारे असतात असे एक एक, एक लेयर्स असतात की आधी चॅनलकडनं होकार येतो मग स्क्रीन प्ले रायटर लिहितो मग डायलॉग्स लिहिलेले जातात मग ते दिग्दर्शक त्याच्यावर सोपस्कार करतो आणि मग ते कलाकार उरलेलं काम करतात आता या कुठल्याही फळीमध्ये अनेकदा उत्तम मराठी येणाऱ्या असतातच असं नाही उत्तम त्या पद्धतीचं डायलेक्ट येणारी मंडळी असतात असं नाही आणि वेळेचा इतका अभाव असतो की आहे तसं करा आता ही वेळ येते आणि त्यामुळे ती तू म्हणालीस तसं त्याची ऑथेंटिसिटी सांभाळता नाही आता हे इतकं असं सर्कल आहे ना की कोणाला दोष द्यावा अशी गोष्ट नाही आहे पण मालिकांचं हे असंच झालं आहे सध्या म्हणूनच अनेकदा मला असं वाटतं की त्या फार वरवर उथळच राहतात आणि वर्षानुवर्ष आपण तेच तेच विषय पाहत राहतो खूप पूर्वी अगदी सुरुवातीला ज्या वेळेला अशा छान नवीन नवीन सिरियल्स होत्या त्यावेळेला व्यक्तिरेखा त्यांची भाषा त्यांचा पेहराव यावर मेहनत घेतली जायची आता म्हणजे हिरोईन असली की ती अशीच दिसणार विलन असली की ती अशी दिसणार hmm. असे काही ठोकताळे उगीच बांधून घेतलेत आणि आपणच प्रेक्षकांना असं समजायला लागलोय की बा प्रेक्षकांना चालतं नाही जाणकार प्रेक्षक आहेत आणि जाणकार वर्ग आपण प्रेक्षकांचा तयार करायला नको का hmm. आपण त्यांना चालतं म्हणून वाटेल ते दाखवणं असं नाहीये कित्येक जण आम्हाला कलाकारांचा चेहरा असतो ना कित्येक जण येऊन आम्हाला सांगतात की अहो काय दाखवतोय तुमच्या ह्याच्यात सो लोकांना कळत असतं की काय आहे काय नाही आहे जे उत्तम असतं ते त्यांना आवडतच आणि आपण का त्यांना अंडर एस्टिमेट करायचं की त्यांना हे चालतं धरतो हा म्हणजे आज मधुरव सारखा कार्यक्रम मला टेलिव्हिजनवर करायला आवडेल जसा पूर्वी सुरभी कार्यक्रम होता की थोडासा माहितीपर पण एंटरटेनिंग सुद्धा बरोबर पण मला नाही खात्री की कुठल्याही चॅनलवादल्या मंडळींना असा कार्यक्रम हवाय का बरं मग ते म्हणणार मग त्याच्यात एक गाणं घालूया मग त्याच्यात एक डान्स घालूया मग त्याच्यात कोणाला तरी या चेहऱ्यांना घेऊया तर मला असं वाटतं की कॉन्टेंट ला जोपर्यंत आपण विश्वासाने प्रेझेंट करत नाही तोपर्यंत प्रेक्षकसुद्धा विश्वासाने कसा घेईल बरं आणि म्हणून मला असं वाटतं की भाषा असू दे डायलेक्टच्या बाबतीत मी म्हटलं तसं की अनेकदा वेळच नसतो आता मी स्वतः ब्राह्मण आहे आणि साठवांकडे लग्न झालंय तर माझे सासरे उत्तम मालवणी बोलतात hmm. मला नाही येत उद्या मला जर एखादी व्यक्तिरेखा करायला सांगितली तर मला वेळ लागेल ते करायला पण जर मला वेळच दिला नाही करायला तर मी तोडकमोडकच सादर करणार hmm. सो तो एका माणसाचा दोष नसतो त्या अख्ख्या सिस्टीममध्ये काहीतरी आपण कुठेतरी कमी पडत असतो त्यामुळे थोडीशी सिस्टीम बदलणं हेच कदाचित आपल्या भविष्यात व्हावं अशी इच्छा आहे <laughs> आता कसं झालं आहे की तुरी जो की सिस्टीम बदलली पाहिजे तसं सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्स फार आहे तर त्या सोशल मीडियामुळे पण भाषा बदलली आहे किंवा एक काहीतरी शब्द किंवा एक काही ट्रेंड होतो मग तोच ट्रेंड पुढे पाळला जातो हो, तर सोशल मीडियामुळे ही भाषा जी बदलली त्या आहे त्याकडे कसं पाहते भाषा बदलली पण आहे पण काही अशीही मंडळी आहेत की जी सोशल मीडियावर चांगलं काम पण करत आहेत टेक्नॉलॉजीचे दोन गोष्टी होऊ शकतात एक तुम्ही चांगल्या पद्धतीने घेऊ शकता एक तर तुम्ही काही करूच नका एक तर चांगलं करा नाही तर वाईट करा <laughs> आता ते प्रत्येक माणसाच्या वृत्ती आणि स्वभावावर स्वभावावर असतं आता मला सोशल मीडिया मी खूप अजून त्याच्यात रुळले नाही <laughs> आहे मला अजूनही पुस्तक उघडून वाचायला आवडतं मला अजूनही स्वतः हाताने लिहायला आवडतं तर काही काही वेळेला मला असं वाटतं की एखादी पोस्ट करण्यामध्ये अर्धा अर्धा तास जातो त्याच्यापेक्षा जाऊ दे आपण काहीतरी वेगळं करूया <laughs> हा माझा स्वभाव झाला पण अशीही काही मंडळी आहेत की जे मराठी भाषेची चांगली माहिती पण त्यांच्या चॅनलवरनं पोचवत आहेत सो असं नाही आहे की भाषा भाषा म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की जगण्याची रीतच थोडी बदलत चालली त्यामुळे भाषाही बदलणार मी मगाशी अशी म्हटलं तसं की कुसुमग्रजांनीच तस बर सांगितलंय की भाषा ही प्रवाही असते ती अशी अशी चालतच पुढे जाणार आहे आपण त्याच्या प्रवाहाबरोबर जायला पाहिजे पण आपण त्याचा जो तळ आहे तो नाही सोडता कामा किंवा तळाशी जे दगड आहेत जी माती आहे त्याच्यामधली जी ताकद आहे ती आपण विसरता कामा नाही तर प्रवाही असावी भाषा सोशल मीडियामधनं ती बदलत जाईल आणि प्रत्येक भाषा बदलते मराठीच असं नाही इंग्रजीही बदलली आहे इतर भाषाही बदलल्या असतील हिंदी बदललेली आहे पण तुम्हीच विचार करा ज्या वेळेला आपण एखादा माणूस असं छान हिंदी बोलतोय छान उर्दू बोलतोय छान मराठी बोलतोय तर तुम्हाला ऐकावं असं वाटतं आणि हेच तुम्हाला तोडमोड करून बोललं तर तुम्हाला जर त्याच्यात कॉन्टेंट नसेल तर तुम्ही पुढे जाता आणि आजकाल तर काय थर्टी सेकंड्स हां थर्टी सेकंड मध्ये तुमचं मन रमलं नाही पुढे जा तर त्यामुळे मला असं वाटतं की आजूबाजूची परिस्थिती बदलली आहे जगण्याची रीत बदललेली आहे आपल्या हातामध्ये अनेक डिव्हाइसेस आलेले आहेत पण या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की कितीही तुम्ही मोठे व्हा कितीही टेक्नॉलॉजी अगदी आता ए आय वगैरे या गोष्टीही आल्या आहेत आणि त्यांचे चांगले वाईट दोन्ही परिणाम होणारच आहेत त्यामुळे आपण टेक्नॉलॉजीला नाव ठेवणं हे त्यातलं उत्तर नाही आहे आपण त्याचा कसा उत्तम वापर करू शकतो हे आपण शोधलं पाहिजे आणि त्यामुळे भाषा बदलली तर मी मगाशी म्हंटलं तसं की आपली मुळं कशी सांभाळायची हे आपल्याला शिकायला पाहिजे एक्झॅक्टली exactly. कारण मराठी भाषेतच बऱ्याच बोलीभाषा आहेत तर त्या बोलीभाषांमध्ये पण साहित्य निर्मिती ही होते पण अजूनही ती ती तितकीच जिवंत राहावी यासाठी अजून कारण वेग वेगवेगळ्या बोलीभाषांमध्ये होणारी साहित्य निर्मिती ही बऱ्याचदा लार्जर ऑडियन्स पर्यंत पोहोचत नाही तर ती पोहोचण्यासाठी एक काय करावं असं तुला वाटतं आपल्याकडे ना थोडंसं लिखाण आणि वाचन या गोष्टीला थोडं लहानपणापासून मी म्हटलं तसं थोडी गोडी म्हणजे मी माझंच उदाहरण देते <coughs> ना की मला खूप उशिरा गोडी निर्माण झाली वाचनाची किंवा आजही अनेकदा साहित्य संमेलनातली जी नावं येतात तर तुम्हाला अनेक साहित्यिक माहितीच नसतात <coughs> नावं माहीत नसतात जे खूप मी म्हटलं तसं खूप जाणकार असतात त्यांना नावं माहिती असतात पण तो माणूस कसा दिसतो आपल्याला माहीत नसतं तर त्यामुळे थोडंसं लिखाणावर थोडंसं कल्पना विश्वावर त्यानंतर ते वाचनावर आणि स्वतःचं कल्प स्वतःचं एक विज्युअल तयार करण्यासाठी ही जी एक प्रोसेस आहे ना त्या प्रोसेसची गंमत आपण शिकवायला पाहिजे तर अजून त्याच्यामध्ये लिहिलं जाईल मग चांगलं लिहिलं गेलं तर चांगलं वाचलं जाईल अनेकदा असंही होतं की आ, शंभर गोष्टी घडत असतात त्यातल्या कदाचित एक दहा ते वीस गोष्टी ज्या खरंच काय म्हणे आपण ज्याला दर्जा असतो तर म्हणून बाकीच्यांना आपण निग्लेक्ट करणं असं नाहीये पण त्यांना दिशा दाखवली पाहिजे जसं मी मधुराव मी म्हटलं मगाशी ऑनलाईन केला तेव्हा फक्त लिहि लिखाणातून व्यक्त होणारी मंडळी होती ती उत्तम लिहितायत का हा मुद्दा नव्हता म्हणून मग त्यावेळेला दिलीप प्रभावळकर संदीप खरे स्वानंद किरकिरे यांना मी घेऊन आले होते की तुम्ही दिशा दाखवा की काय लिहावं कसं लिहावं मंगलातही गोडबोल्या आल्या होत्या की म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळ्या भाषा आहेत डायलेक्ट म्हणजे जा बदलत जाते आपली भाषा अगदी हो। कोसा कोसावर आपण म्हणतो तसं तर त्या त्या भाषेची गंमत असते त्या त्या भाषेची जागेची तिथल्या परंपरांची गंमत असते आणि छान वाटतं की म्हणजे आता मी कोल्हापूर बटरफ्लाय नावाचा माझा एक सिनेमा आला त्यात मी कोल्हापूरची दाखवले होते तर मी कोल्हापूरला जाऊन दोन दिवस ते डायलेक्ट शिकायचा प्रयत्न केला होता सगळं रेकॉर्ड करून मग वाचत होते आणि आज ते पिक्चरमध्ये मला करता आलं मला त्यासाठी वेळ मिळाला exactly. जो मालिकेत मिळत नाही जो सिनेमात मिळतो तो वेळ मिळाला पण इतकी गोड वाटते ती भाषा कानाला आणि म्हणजे अगदी आपण दोन दिवस तिथे राहिलो ना तर तिसऱ्या दिवशी आपण त्यांच्यासारखं बोलायला exactly, सुरुवात करतो हो। सो प्रत्येक भाषेचा गोडवा आहे प्रत्येक भाषेचं काहीतरी आहे आणि खूप वेगवेगळं साहित्य निर्माण होतंय पण त्याची पोच आपल्यापर्यंत जरी येत नसेल तर त्यासाठी मुळातच लेखन संस्कृती वाचन संस्कृती ह्याला बढावा देण्याची गरज आहे आज आपण मोबाईलच असतो घरातल्या घरात पाच माणसं बसली तर मोबाईलवर बघत असतात किंवा व्हॉट्सॲप संस्कृती आपण जी म्हणतो युनिव्हर्सिटी व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी की <laughs> ते खरं आहे का खोटं आहे काहीतरी एक बाबा तत्वज्ञान पूर्ण लिहिलं आहे म्हणजे आपल्याला ते खरं वाटतं नॉट नेसेसरी ते खरं आहे म्हणून कशावर विश्वास ठेवावा कशावर नाही टेक्नॉलॉजीचा कसा वापर करावा कसा करू नये लिखाण वाचन ह्याला महत्त्व दिलं पाहिजे म्हणजे जेव्हा आपण लिहितो आणि त्या एखाद्या माणसापर्यंत ते पोहोचतं तो ते वाचतो आणि त्याला ते आवडून तो आपल्याला सांगतो की काय छान लिहिलंय तेव्हा आपल्याला अजून हुरूप येतो ना काहीतरी पुन्हा लिहिण्याचा आणि म्हणून म्हटलं की अशा पद्धतीने ही लिखाण पोचवता येईल त्याच्यावर नाटकं बसवता येतील त्याच्यावर परिसंवाद वगैरे घेऊच शकतो आपण पण कलात्मकदृष्ट्या त्याच्यामध्ये जर आपण काही भर पडू पाडू शकलो तर त्याची अनुभूती वेगळ्या स्वरूपात घेता येईल आणि मग लेखनाचा महत्व जर कळलं तर मग वाचनाचंही कळेल आणि त्यातनं मिळणाऱ्या आनंदाचंही कळेल आणि मग मा ते मला कळलं की मग इतर ठिकाणी काय काय होतंय याविषयी मला कुतूहल निर्माण होईल तर हे थोडस आपल्याला त्याच्यासाठी पावलं उचलायला हवी सगळीच कडनं म्हणजे मध्ये मला असं कोणीतरी म्हणाल की अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा मराठीला नक्कीच मिळायला हवा त्याची कारणं अनेक आहेत आणि त्यासाठी मिळायलाच हवा पण फक्त मिळायला हवा मिळायला हवा असं नाही तर का मिळायला हवा हे पण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे तो टिकवण्यासाठी काय करायला पाहिजे हेही महत्त्वाचं आहे उद्या मिळेलसुद्धा पण ते टिकवण्यासाठी काय करायला पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा तेच सांगते की चांगले शिक्षक तयार करणं चांग मुलांमध्ये ती गोडी निर्माण करणं आणि लेखन आणि वाचन संस्कृती वाढण्यासाठी काहीतरी कृतिशील पावलं उचलणं ही आत्ता काळाची गरज आहे आणि कदाचित ह्याची हैच, ह्याच्यासाठी मधुराव बोरुते ब्लॉग हे एक पाऊल आहे की ह्याची जाणीव लोकांमध्ये आम्ही पेरण्याचा प्रयत्न करतोय की मराठी काय आहे त्यातली सौंदर्यस्थळं त्यातली अभिमाना अभिमान वाटतील अशा काही गोष्टी की खूप जणांनी खूप काम करून ठेवलेलं आहे ते थोडंसं पोहोचवणं की त्याविषयी अभिमान वाटेल आणि ज्या वेळेला मग ते पुस्तकांकडे वळतील त्यावेळेला त्यांना ती गोडी निर्माण होईल आणि हे सगळं नाट्यानुभवातनं सांगितल्यामुळे त्यांच्या इथप इथे ते राहील कायम आणि म्हणून मधुरव हे एक आमच्याकडनं आम्ही उचललेलं पाऊल आहे पण मला वाटतं प्रत्येक मराठी कुटुंबाने मराठी कुटुंबातल्या जाणकार व्यक्तींनी आणि या क्षेत्रातल्या जाणकार व्यक्तींनी अशा कार्यशाळा घेणं किंवा त्याचा प्रसार करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ते ज्या वेळेला मराठी माणूस सगळा या बाबतीत का होईना एका पानावर येईल तेव्हा या गोष्टी घडतील अशी आशा करूया <laughs> <laughs> बरं जाता जाता मला मधुरव ब्लॉग ब्लॉगमधला एखादा छोटासा सादरीकरण किंवा असं काही जर तुला प्रेक्षकांना ऐकवायचं काय कौशल बापरे खूप आहे आणि त्यासाठी तुम्हाला मधुराव ते ब्लॉग बघावं लागेल राजा बडेंनी अनुवाद केलेली एक गाथा आहे ज्या गाथेवर आम्ही नृत्य सादर करतो आणि सोनिया परचुरे हिने ते नृत्य बसवलंय हरणांची गोष्ट आहे त्याच्यामध्ये तर ते म्हणण्याचा मी प्रयत्न करते रोखिता, दुजास, गेलं गेलं पट्टी चुकली माझी थांब परत म्हणते रोखिता, बाण दुजास हरिणयुगुल ते ते सन्मुख होती प्रहार झेलायाते परा प्रे तर आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपण मधुराशी गप्पा मारल्या खरंच खूप महत्त्वाच्या गोष्टी तिने ठळकपणे अधोरेखित केल्यात तर आपण देखील त्यासाठी पावलं उचलली पाहिजेत हे तितकंच खरं आहे तुम्हाला आमच्या गप्पा कशा वाटल्या आणि तुम्हाला यात तुमची मतं काही मांडायची असतील तर नक्की प्रतिक्रियांच्या मार्फत ही तुम्ही मांडू शकता त्यासाठी महा एम टी बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आणि इन्स्टावर देखील आम्हाला फॉलो करा धन्यवाद